तर आपण आज आपल्या आजूबाजूला जे काही वेगवेगळे पदार्थ आहेत वस्तू आहेत ते कोणते कोणते आहेत त्यामध्ये दोन मुख्य प्रकार आहेत त्या सर्व वस्तूमध्ये की त्याच्यामध्ये मानव निर्मित काही आहेत आणि निसर्ग निर्मित काही आहेत म्हणजे काय काही पदार्थ काही वस्तू आपल्याला निसर्गाकडनं मिळतात आणि काही मानव बनवतो आता मानवाने वस्तू बनवल्या कशासाठी बनवल्या स्वतःच्या वापरासाठी बनवल्या ठीक आहे त्याला गरजेच्या आहेत म्हणून त्याने बनवलेले आहेत आहे उपयोगी पडतात म्हणून त्याने ते त्या बनवल्या मग त्या बनवताना त्याने शेवटी काय के केलेलं आहे आपल्या काय केलेलं आहे तर आपल्या निसर्गातूनच त्याने त्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि त्या बनवलेल्या आहेत बरोबर आहे मग असे दोन मुख्य प्रकार आहेत आपल्या आजूबाजूला जे काही वस्तू आहेत त्याचे दोन मुख्य प्रकार आहेत एक निसर्गनिर्मित वस्तू आणि दुसरं मानवनिर्मित वस्तू आता एकाच उद्देशासाठी म्हणजे एकाच मुख्य कारणासाठी अशा दोन वेगवेगळ्या वस्तू निसर्गात मिळतात अशी भरपूर गोष्टी तुम्हाला दिसतील आता उदाहरणार्थ अन्न हा एक भाग घेऊयात आपण की अन्नामध्ये मानवनिर्मित काही पदार्थ आहेत आणि निर्मित काही पदार्थ उदाहरणार्थ फळे आणि पालेभाज्या आपण जसेच्या तसे खाऊ शकतो ते अन्न म्हणून लक्षात ठेवा ठीक आहे आणि जे काही इतर पदार्थ आहेत ज्वारी गहू बाजरी तांदूळ हे पदार्थ मात्र आपण काय करतो त्याच्यावर प्रक्रिया करतो ठीक आहे आणि मग ते आपण खातो मग ते मानवनिर्मित झालं शेवटी ठीक आहे पाणी निसर्ग निर्मित आहे पाणी बरोबर की नाही पण तरी देखील आपण बिस्लेटलं पाणी पितो मग तेव्हा ते मानवनिर्मित झालं का तर त्याच्यावर प्रक्रिया झाली त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया झाली फिल्टर झालं ठीक आहे त्याच्यामध्ये आणखी काय रसायन ऍड करण्यात आली त्याचे टिकाऊ होण्यासाठी त्यामध्ये काही केमिकल्स ऍड केली तर ते झालं मानवनिर्मित म्हणजे एकाच कारणासाठी निसर्गाकडनं देखील आपल्याला त्या वस्तू मिळतात आणि आपण देखील त्या वस्तू बनवत असतो तर अशा पद्धतीने आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत की त्या काही निसर्गातून आपल्याला जशा तशा आपण घेतो आणि काही आपण काय करतो मुद्दाम इथे लक्षात तुमच्या हा तर आता आपण बघूयात आपल्या पुस्तकात पान क्रमांक शंभर वर आपल्याला दिलेलं आहे की गेल्या वर्षी आपण याच्याबद्दल शिकलोत की कोणकोणत्या वस्तू नैसर्गिक आहेत आणि कोणकोणत्या वस्तू मानवनिर्मित आहेत आणि नैसर्गिक कोणाला म्हणायचं आणि मानवनिर्मित कोणाला म्हणायचं कोणाला सांगता येईल नैसर्गिक कोणाला म्हणायचं बोला निसर्गापासून मिळणाऱ्या वस्तू बरोबर आहे निसर्गापासून मिळणाऱ्या वस्तूंना नैसर्गिक वस्तू म्हणायचं आणि निसर्गापासून मिळणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ म्हणायचं आणि मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय मानवाने हा पण मानवाने निर्माण केले पण कष्ट के त्याने प्रयोगशाळेमध्ये जरी बनवलं असेल तर त्याला बनवण्यासाठी काहीतरी लागेलच ना साहित्य नैसर्गिक वस्तू बरोबर आहे तर निसर्गात मिळणाऱ्या पदार्थावरच प्रक्रिया करून मानवाने नवीन पदार्थ बनवले त्याला काय म्हणायचं मानवनिर्मित पदार्थ ठीक आहे मग आता तुमचा अभ्यास काय आहे पहा पहिल्यांदा काय लिहायचं नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय मग काय लिहायचं मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय आणि दुसरा प्रश्न दिलाय बघा त्याच्या खाली तुमच्या सभोवतालच्या नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थांची यादी करा मग तुमच्या आजूबाजूला बघा बरं आता माझ्याजवळ इथं मच्छर मारण्याची बॅट ठेवलेली आहे मच्छर मारण्याची बॅट नैसर्गिक आहे का मानवनिर्मित आहे मानवनिर्मिती मानवनिर्मिती ठीक आहे आता इथं त्याच्या बाजूला क्रिकेटची बॅट ठेवलेली आहे मग क्रिकेटची बॅट नैसर्गिक काय मानवनिर्मित आहे मानव निर्मित शाहबास हा आता ही क्रिकेटची बॅट कशापासून बनलेली आहे लाकडापासून बरोबर आहे लाकडापासून बनलेली आहे शाबास मग लाकूड नैसर्गिक काय निर्मित आहे नैसर्गिक शाबास मग अशा पद्धतीनं तुम्ही आज काय करणार आहात आपल्या आजूबाजूला बघणार आहात कुठल्या कुठल्या वस्तू दिसतात त्या वस्तूंची यादी करायची पहिल्यांदा आणि ते यादी करताना दोन भाग करायचे पहिल्यांदा मानवनिर्मित लिहायचं आणि मग नैसर्गिक लिहायचं किंवा आधी नैसर्गिक लिहा मग मानवनिर्मित लिहा या पद्धतीने यादी करा ठीक आनि, आनि का आहे आणि दुसरं काम काय करायचंय मानवनिर्मित जेवढ्या वस्तू आहेत त्या कोणत्या नैसर्गिक पदार्थापासून बनलेल्या आहेत ते पण लिहायचं कळलं जसं तुम्ही लिहिलं क्रिकेटची बॅट मध्ये लिहिलं कंसात करायचं कशापासून म्हणले ते लिहायचं कशापासून म्हणले क्रिकेटची बॅट लाकूड कळतंय तर लक्षात तुमच्या हा तर या पद्धतीने आता आईस्क्रीम नैसर्गिक मानवनिर्मित आहे बरोबर मग कोणते कोणते पदार्थ नैसर्गिक त्याच्यामध्ये वापरलेले आहेत बरोबर आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते नैसर्गिक पदार्थ आहेत आईस्क्रीम मध्ये काय असतं महत्वाचं आईस्क्रीम गोड लागते गोड गोड गोड़। गोड़, म्हणजे त्यात काय घातलं असणार साखर साखर अजून अजून पाणी शाबास अजून असेल ते शोधाला कळलं पाहिजे ना पदार्थ कशा अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड शाबास हा तर अशा पद्धतीनं त्यात फ्लेवर लागतो ना वेगळी चव लागते फ्लेवर कोणतं फ्लेवर माहिती आहे काजू बदाम हा काजू बदाम पण घालतात व्हेरी गुड अजून चॉकलेट व्हेरी गुड व्हेरी गुड शाबास हा तर तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की आपण जे खातो त्याच्यामध्ये काय काय व्हेरी गुड शाबास मग तुम्हाला आजपासून सवय लागायला पाहिजे की आपण ज्या गोष्टी पाहतो त्याच्यामध्ये काय काय आहे जे खातो त्यात काय घातलेलं आहे ते कशापासून बनलेले आहेत हे डोक्यात ठेवून आज दिवसभरामध्ये तुम्हाला हे काम करायचं आहे आपल्या घरातल्या सर्व वस्तूंची यादी करायची दोन पद्धतीने एक नैसर्गिक दुसरं मानवनिर्मित आणि मानवनिर्मित पदार्थांची यादी करताना ते ले ले? का का? पदार्थ कशा बनलेले आहेत हे कंसात लयच सोपाय चला आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ठीक आहे इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान धडा पंधरावा पदार्थ आपल्या वापरातील प्रस्तावना मुलांना आपल्या दैनंदिन वापरात अनेक गोष्टी असतात उदाहरणार्थ खुर्ची टेबल कपाट भांडी कुंडी कपडे पुस्तके साबण आहेत ना आपल्याकडे आजूबाजूला आपण वापरतो नायती सापडतील पण हे तुम्हाला वाढवायचे अजून सारख्या अनेक वस्तूंचा सा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनात करतो या वस्तू कशा तयार होतात कशापासून तयार होतात त्या वस्तू ज्या पदार्थांपासून तयार होतात ते पदार्थ कोणते त्यांचे गुणधर्म काय या गोष्टींचा अभ्यास आपण या करणार आहोत आणि दैनंदिन वापरातील वस्तूंची निर्मिती कशी केली जाते तेही पाहणार आहोत पदार्थ आणि वस्तू मुलांनो प्रथम आपण पदार्थ म्हणजे काय ते पाहूया पदार्थ पदार्थ आपण शिकलो ना मागच्या धड्यामध्ये त्याच्यासाठी आपण पदार्थासाठी पदार्थ म्हणजे काय सांगा बूवय का, का? दिसतंय ना आपल्याला लिहिलेलं आहे का बघा कुठे लिहिलंय अथ हे कणांचे बनलेले असतात अनेक सूक्ष्म कण एकत्र येऊन पदार्थ तयार होतो आणि मग आपण या पदार्थांच्या वस्तू बनवतो काय सांगितलं पदार्थ कसा बनतो कणांपासून बनतो सूक्ष्मकण आपण त्यासाठी कुठलं उदाहरण घेतलं होतं आठवा खडूचं उदाहरण घेतलं होतं की नाही आपण खडूयावर लिहायचं खडू खडू फळ्यावर लिहिला ठीक आहे आणि नंतर आपण डस्टनने पुसला फळा आणि डस्टर बाहेर झटकलं नेऊन काय आढळत आपल्याला बारीक बारीक हा बारीक बारीक कण बाहेर पडतात त्या डस्टर मधनं म्हणजे हे बारीक बारीक कण कोणाचे होते हा म्हणजे चॉक कशा बनलेलं आहे बारीक बारीक कणापासून जसं एक खडू चॉक अशा बारीक बारीक कणापासून बनलेला आहे तसाच प्रत्येक पदार्थ हा निसर्गातला बारीक बारीक कणापासून बनलेला आहे ठीक आहे मग अशा पदार्थांचा उपयोग करून आपण काय बनवतो वेगवेगळ्या वस्तू बनवतो कळलं पदार्थ कोणापासून बनलेले आहेत पदार्थ सूक्ष्म कणापासून बनलेले आहेत लक्षात ठेवा हम्म हु? चला पुढे जायचं उदाहरणार्थ टेबल खुर्च्या किंवा कपाट या वस्तू बनवण्यासाठी लाकूड प्लास्टिक ओलाद या पदार्थांचा वापर कर वस्तू आणि पदार्थाचा फरक बघ कसा काय कळतंय का तुम्हाला खाली जे दाखवले सगळे पदार्थ आहेत यामध्ये काही मानव निर्मित आहेत काही निसर्ग निर्मित पदार्थ आहेत लाकूड निसर्गनिर्मित एका मानव निर्मित आहे निसर्ग निर्मिती हा दुसरा पदार्थ कोणता आहे ओळखावर आहेत ते हा पदार्थ प्लास्टिक हा निसर्गनिर्मित एका मानव निर्मित आहे आणि तिसरा पदार्थ काय बघा ोखंडोला पोलाद, पोलाद म्हणा किंवा लोखंड म्हणा चालेल हा, हा मानव निर्मित आहे का निसर्गनिर्मित आहे निसर्गामध्ये आपल्याला दगडांच्या रूपामध्ये हम्म हे सापडतं लोखंड मग त्याला उष्णता देऊन दगड वितळून त्याच्यातलं लोखंड वेगळं करून मग अशा पद्धतीच्या धातूचे पत्रे बनवतात लक्षात ठेवा लोखंडाचे आणि मग ते असे रोल करून गुंडाळून पाठवतात एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ठीक आहे म्हणून ते मानवनिर्मित आहे मग मा हे पदार्थ आहेत सर्व हे काय आहेत पदार्थ आहेत यांच्यापासून वस्तू बनवतात जसं लाकडाचं काय बनवलं इथं टेबल टेबल काय आहे पदार्थ आहे का वस्तू आहे वस्तू आता लाकडापासून तुमच्या हातात पेन्सिल असेल बघा पेन्सिल आहे ना तुमच्या हातामध्ये तुमच्या जवळ पेन्सिल असते नाही ती पेन्सिल कशाची बनलेली असते निसर्ग निर्मिती पेन्सिल तुमच्या हातातली पेन्सिल लिहायची पेन्सिल पाठीवरची नाही वहीवरची पेन्सिल लाकडापासून लाकडापासून मग पेन्सिल निसर्ग निर्मित आहे का मानवनिर्मित आहे पेन्सिल पदार्थ नाही पेन्सिल वस्तू आहे होय ना पेन्सिल काय आहे वस्तू आहे आणि जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू काय असणार आहेत मानवनिर्मित असणार आहेत आलं लक्षात पा कारण अशा प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी लागणारा मजबूतपणा या पदार्थांमध्ये असतो तसेच या पदार्थांना आपल्याला हवा तसा आकारही देता येतो यावरून असं लक्षात येतं की पदार्थांचे गुणधर्म पाहून वस्तू बनवण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो तिथे कपाट लोखंडाचं असत प्लास्टिकचं असतं ग प्लास्टिकचं कपाट बघितलं प्लास्टिकच लाकडाचं कपाट असतं लाकडाचं असतं कपाट फर्निचर पासून कपाट बनवता येतं लोखंडापासून कपाड बनवता होय का प्लास्टिकचं आणि कपाटात महत्वाच्या वस्तू असतात महत्वाच्या प्लास्टिकचं हलक पडेल ते हा ते सहज तुटेल ना चोरांना सोपं जाईल प्लास्टिक तोडून आतल्या वस्तू सहज होऊन जातील म्हणजे मजबूत होणार नाही म्हणजे मजबूत हा जो गुणधर्म आहे प्लास्टिकचा नाहीये लोखंडाचा आहे लाकडाचा आहे होय ना मजबूत म्हणजे लोखंड लाकूड हेच पदार्थ वस्तू कपाटासारख्या का, बनवण्यासाठी वापरल्या प्लास्टिक नाही वापरलं का नाही वापरलं तर प्लास्टिकचा गुणधर्म मजबूती देत नाही येते का लक्षात हा म्हणजे एखादा एखादी वस्तू बनवण्यासाठी काय केलं जातं तर त्या ठिकाणी काय केलं जातं त्याचा घेतला जातो ठीक आहे आणि त्यानुसार त्याचा उपयोग केला जातो कळत मी काय सांगतो ते चला तुम्ही मला सांगा बरं एकाच पदार्थापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात तुम्हाला बघा थोडस करा एकच पदार्थ घेतला उदाहरणार्थ लाकूड कळलं हा आता लाकूड या पदार्थापासून अनेक वस्तू तयार केल्या जाऊ शकतात का हो हो हा बोला म्हणून लेख वस्तू सांगा पलंग व्हेरी गुड अजून चेअर व्हेरी गुड खुर्ची म्हणायचं मराठी माध्यमात खुर्ची म्हणायचं हा पुढे कपाट शाबास दरवाजा शाबास बोला 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 वेळ नाही आपल्याकडे खिडकी खिडकी हा ओके व्हेरी गुड व्हेरी गुड खिडकी चला पुढे अजून हा काय पेटी पेटी शाबास हा व्हेरी गुड बघा तुमच्या आजूबाजूला डबा बांबू डबा अजून बांबू 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 वस्तू आहे का निसर्गात मिळतो ना बांबू त्या बांबूची शिडी करता येते बांबू पासून दुरडी बनवता येते बांबू पासून सुपली बनवता येते बांबू पासून हे वस्तू बनवता येतात बांबू पदार्थ आहे लाकूड ड्रॉ ड्रॉ ते कपाटात असते व्हेरी गुड म्हणजे एका पदार्थापासून आपण अनेक वस्तू तयार करू शकतो करू शकतो शाबास पुढे चालतो का हो सर एकाच पदार्थापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात कारण आपल्या रोजच्या वापरातील कापड धागे साडी रुमाल रजई गादी उशी यांसारख्या अनेक वस्तू आपण कापूस वापरून तयार करतो तुम्हाला एक उदाहरण दिलं बघा त्यांनी कापसाचा उपयोग कापसापासून धागे बनवले कि त्या धागापासून आपण काय बनवू शकतो का मग उदाहरण किती छान आहे का नाही कापसाच हम्म जस तुमच्या आजूबाजूला एखादा पदार्थ पकडायचा आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू कशा बनवतात कोणत्या बनवतात हे नावं लिहायची फक्त ते ठीक आहे चला पुढे जा तसेच लोखंडापासून बांधकामाच्या सळ्या टेबल कपाट तवा मोटार गाड्यांचे विविध भाग विजेचे खांब तयार करतो बघा इथं लोखंडाचं जाण दिलं त्यांनी तुम्ही अल्युमिनियमचे घ्या तांबे घ्या आहेत ना भरपूर पदार्थ आपल्या आजूबाजूला माती घ्या हो oh, हो oh, oh. माती घ्या पाणी घ्या मातीपासून पण तुम्हाला अनेक वस्तू बनवता येतात विचार करा माट. हा व्हेरी गुड व्हेरी गुड शाबास अजून डेरावर भाट म्हणजे डेरा कुंडी भाट म्हणजे डेरा हा कुंडी कुंडी व्हेरी गुड आपल्याची भांडी कशाची मातीची भांडी हा मातीची भांडी अजून कप पण असतो शाबास बरोबर भांडी मध्ये आले कप आले रांजण आलं त्यानंतर अजून छोटस मडका आलं बशी बशी आली चिनी मातीची बशी असते कप बशी असते अजून चिनी मातीचा उपयोग घरामध्ये टाईल्स बनवण्यासाठी अजून हा हे आपण शिकलो आहोत माती या भागामध्ये शिकवतो आपण तिसरा धडा मध्ये आठवा मूर्ती व्हेरी गुड बघा एका पदार्थापासून किती वस्तू बनवल्या आपण अवघड का सोप आहे गुड चला पुढे <laughs> अल्युमिनियम पासून स्वयंपाकघरातील भांडी वीज वाहक तारा तयार करतो अगदी बरोबर तर असे हे पदार्थ दोन प्रकारचे असतात नैसर्गिक आणि मानव निर्मित त्यांची माहिती आता आपण घेऊयात नैसर्गिक पदार्थ आणि मानव निर्मित पदार्थ आपण वस्तू तयार करण्यासाठी जे पदार्थ वापरतो ते नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असतात निसर्गत उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ असं म्हणतात तर अशा नैसर्गिक पदार्थांवर काही रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांना मानव निर्मित पदार्थ असं म्हणतात मग तुम्ही तुमच्या सभोवतालच्या नैसर्गिक व मानव निर्मित पदार्थांची नावे सांगा बरं कापूस वेगवेगळ्या प्रकारची माती धातू व पाणी हे नैसर्गिक पदार्थ आहेत तर सिमेंट प्लास्टिक विटार नायलॉन हे मानव निर्मित नायलॉन काय माहित आहे तुम्हाला मानव निर्मित काय आहे नायलॉन काय आहे धागा हा नायलॉनचा धागा असतो लक्षात ठेवा हा नायलॉनच्या धागा कापड पण तयार करतात आणि इतरही काही त्याच्यापासून मोठे मोठे जाड दोऱ्या पण तयार केल्या जातात लक्षात ठेवा विणून छोटे छोटे धागे विणून दोरी बनवले जाते मोठी जाड ठीक आहे प्लास्टिक हा मानवनिर्मित पदार्थ आहे सिमेंट हा पदार्थ पण मानवनिर्मित आहे आता वीट ही वस्तू आहे पदार्थ नाही आहे हा मातीपासून बनवलेली आहे वीट ही मातीपासून बनवलेली वस्तू आहे लक्षात ठेवा आता सध्याच्याकडे सिमेंट पासून पण विटा बनवत आहेत पदार्थ आहेत अगदी बरोबर मुलानो आपल्याला सूक्ष्म जीवांपासूनही काही पदार्थ मिळतात त्यांना आपण जैविक पदार्थ म्हणतो आता हा तिसरा पदार्थ आहे जैविक पदार्थ म्हणजे जै नैसर्गिक असा असतो तो, तो पण प्राण्यांपासून मिळतो किंवा त्यातल्या जीवांपासून मिळतो म्हणून जैविक पदार्थ मिळतात जीवांपासूनच असं नाही प्राणी आणि वनस्पती यांच्यापासून पण जे पदार्थ मिळतात ते जैविक पदार्थ असतात जसं उदाहरणार्थ प्राण्यांची हाडे आहेत प्राण्यांची कातडी आहे ठीक आहे हे पण जैविक पदार्थ म्हणून वापरले जातात हवा माती पाणी हे पदार्थ सजीवांपासून मिळत नाही त्यांना आपण अजैविक पदार्थ म्हणतो आणि हे अजैविक पदार्थ म्हणजे जे सजीवांपासून मिळत नाहीत ठीक आहे हवा निसर्गात मिळते आपल्याला हो आणि ते कसे आहेत तर निर्जीव आहेत हवा माती आणि पाणी लक्षात ठेवा प्राण्यांपासून देखील लोकर चामडे यांसारखे पदार्थ मिळतात हे पदार्थच आहेत लोकर हा पदार्थ आहे चांबडे हा पदार्थ आहे ठीक आहे वस्तू नाहीये वस्तू केव्हा होईल जेव्हा त्याचा उपयोग केला जाईल म्हणजे कसं हो चांबड्यापासून काय बनवलं चांबड्यापासून काय बोला स्वेटर व्हेरी गुड हा ह्या लोकरापासून स्वेटर बनवतात तेव्हा वस्तू झाली स्वेटर वस्तू झाली अलग अलग चप्पल चप्पल बनवतात चामड्यापासून चप्पल बनवतात मग चप्पल वस्तू झाली चामड्यापासून बनवलेली चांबडा पदार्थ झाला प्राणीजन्य पदार्थ पदार्थ ठीक आहे म्हणूनच त्यांना प्राणीजन्य पदार्थ म्हणतात तसेच वनस्पतींपासून कापूस फळे रिठा ताग यांसारखे पदार्थ मिळतात म्हणून त्यांना वनस्पतीजन्य पदार्थ म्हणतात आता आपण आपल्या दैनंदिन वापरातील काही पदार्थांची मिळवूया आणि चर्चा करूया तुम्हाला माहीत आहे का आपले दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी बाभळीची साल कडुनिंबाची काडी कोळशाची पूड राग मंजन मीठ डाळिंबाची साल यांचा सा उपयोग करत असत आणि आज आपण दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्टचा वापर करतो या टूथपेस्टची थोडी अधिक माहिती पुढे आपण करून घेणार आहोत टूथपेस्ट हा प्रकार जो आहे तो दोन्ही पद्धतीचा आहे नैसर्गिक पदार्थ पण आहेत आणि मानवनिर्ध पण त्याच्यामध्ये आहे दोन्ही आहेत टूथपेस्टमध्ये ठीक आहे म्हणजे कसं पूर्वीच्या काळी टूथपेस्ट म्हणून काय केलं जायचं तर हे पदार्थ तो हा तोडुलिंबाच्या काड्या वापरल्या जायच्या मीठ वापरलं जायचं राख वापरली जायची हे डाळिंबाची साल वापरली जायची लक्षात ठेवा बाबळीची काडी वापरली जायची त्यानंतर कोळसा कोळशेची पूड वापरली जायची हे सर्व पदार्थ निर्मित आहेत ठीक आहे मग नंतरच्या काळामध्ये त्याच्यात शोध लागला आणि आपण चांगल्या पद्धतीने दात कसे घासता येतील आणि ते कायमस्वरूपी वर्ष आयुष्यभर कसे टिकतील यासाठी आपण त्या शोध लावत गेले आणि त्यामध्ये कोलगेट ही कंपनी त्यांनी पहिल्यांदा टूथपेस्टचा मार्केटमध्ये त्यांनी शोध लावला लक्षात ठेवा म्हणजे टूथपेस्ट आणली त्यांनी मार्केटमध्ये म्हणजे टूथपेस्ट तयार करणारी पहिली कंपनी कोलगेट आहे एवढं लक्षात ठेवा चा वापर करतो मग आता दुसरी मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करतोय आता टूथपेस्टचा आपण अभ्यास करणार आहोत टूथपेस्ट मुला तुम्हाला माहित आहे का इसवी सन पूर्व पाचशे पूर्वी चीन ग्रीस रोम इसवी सन पूर्व म्हणजे काय कोणाला कळतं ई पूर्व म्हणजे हे पाचशे काय कळलं पाचशे वर्षांपूर्वी हा पाचशे वर्षांपूर्वी आहे बरोबर आहे ते पाचशे वर्ष ते पण ई पूर्व म्हणजे काय हो बोला इतिहास पूर्ण इतिहास पूर्व नाही ते हा सांगतो तुम्हाला असं म्हटलं जातं की आजचं वर्ष कुठलं चालू आहे दोन हजार वीस हम्म मग हे कुठून बोजले त्यांनी तर जेव्हा ख्रिश्चन धर्माचे जे काही त्यांचे आपण दूत म्हणूया देवदूत म्हणूयात किंवा त्यांचे देव म्हणूयात ज्याला आपण येशू ख्रिस्त म्हणतो हा येशू ख्रिस्तांचा जन्म जेव्हा झाला तिथून ही कालगणना चालू झालेली आहे वर्ष मोजायला सुरुवात झाली आता वर्ष कुठलं चाललंय दोन हजार वीस हा मग एवढ्या वर्षांच्या आधी म्हणून पूर्व आलं लक्षात ईस म्हणजे काय येशू ख्रिस्ताच्या पूर्वी लक्षात म्हणजे येशू ख्रिस्ताच्या पूर्वी, पूर्वी। म्हणजे किती वर्षापूर्वी दोन दोन हजार येशू ख्रिस्तांचा जन्म दोन हजार वीस वर्षापूर्वी झालेला आहे येत्या लक्षात हा त्याच्याही आधी किती वर्ष पाचशे वर्ष दोन हजार पाचशे पाचशे वर्ष म्हणजे आता झाले किती वर्ष दोन हजार वीस अधिक पाचशे किती पाचशे वीस वर्ष झाली दोन हजार पाचशे वीस वर्षांपूर्वी या देशामध्ये टूथपेस्ट वापरली जायची असा या ठिकाणी उल्लेख आहे कोणते कोणते देश आहेत चीन ग्रीस आणि रोम हा मग ते काय कोलगेट सारखे टूथपेस्ट वापरत होते का तर नाही, नाही।, नाही। ते टूथपेस्ट बनवायचे घरामध्ये कशाच्या आधारे कशाच्या सहाय्यानं हाडे आणि शिंपले ते उकळामध्ये कुटायचे त्याची बारीक पूड करायची आणि त्या बारीक पूड हातात घेऊन जसं आपण पावडर घेतो त्या पद्धतीने ते दात घासायचे कळलं हा चला आता पुढे जायचं या देशांमध्ये हाडे शिंपले यांचा चुरा मिसळून टूथपेस्ट तयार करत असत एकोणीसाव्या शतकापासून टूथपेस्ट वापरायला सुरुवात आणि टूथपेस्ट प्रत्यक्षात अशा पद्धतीने ट्यूब मध्ये भरून केव्हा आली तर एकोणीसाव्या शतकामध्ये म्हणजे अलीकड आलेली ती या चाळीस पन्नास वर्ष पाठीमागे जर गेलो तर ही टूथपेस्ट आपल्याला आढळेल ही ट्यूब सारखी लक्षात ठेवा त्याच्या आधी डब्यामध्ये पावडर यायची डब्यामध्ये पावडर यायची मग पावडर थोडी थोडी जशी पावडर घेतात का नाही त्या पद्धतीने ही पावडर घेतली जायची आणि मग ते बोटाला लावून जसे ज्या पद्धतीने कोळशाची पूड किंवा मीठ दाताना लावलं जायचं तसं ही पावडर दाताना लावली जायची लक्षात ठेवा ही आत्ता अलीकडे या ट्यूबचा शोध लागला आणि मग त्याच्यामध्ये पेस्ट भरून द्यायला लागली त्यावेळी त्यात साबणाचा वापर करण्यात आला होता पहिल्यांदा जेव्हा टूथपेस्ट बनवली या पद्धतीने त्यात काय वापरलं तर सोप म्हणजे साबण वापरलं होतं मग साबण तोंडाला लावायचे आपल्याला कळायचे पण नाही लक्षात ठेवा आपण साबण तोंडात घेऊन दात घासतोय म्हणून ठीक आहे कोलगेट ही जगातील पहिली टूथपेस्ट होती जगातील पहिली व्यावसायिक टूथपेस्ट ही कोलगेट कंपनीने न्यूयॉर्क शहरात अठराशे त्र्याहत्तर साली तयार केली कुठे तयार केली न्यूयॉर्क मध्ये हा न्यूयॉर्क आणि कधी अठराशे त्र्याहत्तर म्हणजे एकोणीसाव्या शतकाच्या पण आधी त्यांनी कोलगेट बनवलेलं लक्षात ठेवा पण तेव्हा कोलगेट असं नाही बनवलेलं लक्षात ठेवा कोलगेट ही हे त्यांनी नंतर हे लावले सगळं नंतर या पद्धतीने त्याला बोर्ड वगैरे त्यांनी चिटकवलाय कोलगेटचा त्याच्यावर ठीक आहे पहिल्यांदा अशी टूथपेस्ट त्यांनी भरलेली नाही तिच्यामध्ये मध्ये कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे त्याच्यामध्ये काही पदार्थ आहेत एका टूथपेस्ट मध्ये काय काय असतं हे पदार्थ असतात लक्षात ठेवा कॅल्शियम कार्बोनेट आपल्या खडूमध्ये पण असतं आपल्याला आप बसतो ना त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतं किंवा फरशी असते ना शहाबादी फरशी पांढऱ्या रंगाची असते ना अंगणात वगैरे घालतात किंवा घरामध्ये पण घालतात ह त्यामध्ये पण कॅल्शियम कार्बोनेट असतं ठीक आहे हे प्रमुख घटक असतात कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे घटक दातांवरील घाण दूर करतात यांचं काम काय तर दात जे काही पिवळे पण आलेलं आहे किंवा काळे पण आलेले आहे दातांना ते काय करतात तर हे पदार्थ साबणासारखं काम करतात जसं साबण कपड्यावरचा मळ काढून टाकण्यासाठी मदत करतो तसं हे पदार्थ काय करतात करता तर दातावरचा मळ काढून टाकण्यासाठी मदत करतात दातांना पॉलिश करण्याचं काम देखील हे घटक करतात आणि दुसरं काम काय त्यांचं दात चमकणे गरजेचे आहे ना दात घासल्यानंतर कळलं पाहिजे आम्ही दात घासलोय ठीक आहे तर त्यासाठी त्याला एक पॉलिश येणं महत्वाचं आहे त्याला एक चमक येणं महत्वाचं आहे त्यामुळे हे पॉलिश देण्याचं काम हे कॅल्शियम का, कार्बोनेट त्यानंतर कॅल्शियम कैलश, हायड्रोजन फॉस्फेट यासारखे पदार्थ करतात तसेच टूथपेस्ट मध्ये ठराविक प्रमाणात फ्लोराईडचा देखील उपयोग केलेला याच्यामुळे फेस होतो फ्लोराईडमुळे लक्षात ठेवा ठीक आहे आणि फ्लोराईडमुळे काय होतो फेस होतो फॉस्फेट पण असतं फ्लोराईड दातांवरील आवरण आणि हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असतं ह्याचं काम काय दातांचं आवरण चांगलं ठेवणं दातांचं आवरण कशामुळे बनलेलं आहे शिकवलंय मी तुम्हाला दातांचं आवरण शिकवलंय आवरण कशामुळे बनलेलं आहे अल्युमिनियम हा अल्युमिनियम नाही इनॅमल इनॅमल म्हणतात त्याला काय म्हणतात इनॅमल म्हणा इनॅमल हा इनॅमल नावाचं कॅल्शियमचं असतं ते चा ते दातांचं आवरण असतं आपल्या ठीक आहे आणि ते मजबूत राहावं म्हणून हे फ्लोराइड जे असतात ते काम करत असतात आणि त्यामुळे हाड जे असतात दातांची जी हाडं असतात ती मजबूत होतात यामुळे दंतक्षय रोखला जातो आ? फ्लोराइड हे निसर्गत आढळणारे मूलद्रव्य आहे पाण्याच्या सर्व स्रोतात फ्लोराइड असते मॅग्नेशियम फ्लोराइडच्या स्वरूपात टूथपेस्ट व टूथ पावडर मध्ये फ्लोराईड घातले जाते मॅग्नेशियम फ्लोराईड असं लक्षात ठेवा ते दातांच्या आवरणात शोषले जातात हु? सर बाजारातून आपण टूथपेस्ट आणतो त्यावेळी त्या पेस्टच्या वेष्टनांवर माहिती का दिलेली असते तुम्ही जर टूथपेस्टच नाही तुम्ही काय पण आला बाजारात तुम्हाला काहीतरी काही माहिती लिहिलेली असते हो कशापासून के बनलेला आहे कधी बनलेला आहे किती दिवस वापरायचा आहे किंमत किती आहे अशा काही गोष्टी त्याच्यावर लिहिलेल्या असतातच खराब कधी होत ते पण हा खराब कधी होणार आहे ते हा तर अशा पद्धतीने तुम्हाला या पदार्थांच्या वेष्टनावर ही माहिती लिहिलेली असते तुम्ही बघू शकता बघा आज तुम्हाला अभ्यास तोच आहे तुमचा ते आज तुम्हाला बघायचं आहे मुलांना त्या पेस्टच्या जी माहिती असते ती खूप महत्वाची असते तुम्ही घेतलेल्या पेस्टच्या वेष्टनावर पेस्टचे नाव कंपनी कंपनीने तयार केली आहे त्या कंपनीचे नाव असते ती जेल आहे की क्रिस्टल आहे हे लिहिलेलं असतं पावडर पेस्टच्या वेष्टनांवर बनवण्याची तारीख मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी आणि संपण्याची मुदत दिलेली असते दिलेले असतात कारण संपण्याच्या तारखेपर्यंतच तुम्ही ती पेस्ट वापरू शकता त्या शेवटच्या तारखेनंतर पेस्टचे वापर करू शकत नाही करायचं नाही म्हणजेच त्याची एक्सपायरी डेट संपलेली असते मुलांना त्या वेस्टनावर पेस्ट मध्ये वापरले जाणारे घटक देखील असतात पेस्टचे पॅकिंग करताना किती वजन आहे हे देखील असते तसेच ही पेस्ट वापरल्यावर तुम्हाला त्याविषयी काही तक्रार करायची असेल तर टेलिफोन नंबर वेब हा कॉन्टॅक्ट नंबर आहे कस्टमर केअर नंबर असतो साईट दिलेली असते ती जिथे तयार केली जाते त्याचा संपूर्ण पत्ता तिथे नोंदवलेला असतो कंपनीचा तर यापुढे कोणताही पदार्थ घेताना त्यावरील एक्सपायरी डेट पाहूनच तो पदार्थ घ्या ठीक आहे कळलं तुम्हाला आजचा अभ्यास तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये टूथपेस्टच जे काही वेस्टर्न आहे त्याच्यावरच चा खा ते काय का कार्टन जरी नसेल तुमच्याकडे खोकडं जरी नसेल तरी पेस्टच जे ट्यूब असतं ह त्याच्यावर पण ते लिहिलेलं असतं सगळं तुम्ही ते पहा आणि ती माहिती आज लिहून काढा तुमचा हा घरचा अभ्यास आहे आणि मी पण तुम्हाला पेपर पाठवतो घरचा अभ्यासाचा ते पण सोडवा तुम्ही नंतर पण आधी तुम्ही एवढं काम करा आज घरच्या अभ्यासामध्ये ठीक आहे